हो तो बाप लेगी और आता लाइए अंदर आओ भाई के ले सदा भाव ना देखे की चरे के राम राम दादा भाऊ, राम 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 भाऊ, बोला काय म्हणताय है दादा भाऊ। आओ नबा ताजे पीक ले जाओ मत आले काय के ले राव। वही वही सांगे काय के ले जादू। कसली जादू राव, इतर कृषी विभागाची किमया किमया कृषी विभागाची काय मिया काय आम्हाला भी कळू द्या। अहो बाळासाहेब काय नाही, ते गेल्या वर्षी शेतीशाळेला गेलो होतो तिथल्या माहितीमुळे आमदा एवढं पीक जोमात आलं या। वही वही आम्हाला भी घेऊन चला की शेतीशाळेला। चला मग चला। लवकर लवकर आवरे अशी शाळेत जायचा। गंगे, हे गंगे काय काय म्हणताय? लवकर उरक नाही रे, आपल्या शेती शाळेला जायचं आहे। बाई शेतीची बी कुठे शाळा असती वे? होय ग, मला सकाळी काय आलं सदाभाऊ कडनं। आव एवढी शाळा जर आधीच शिकला असता तर नसतं वे मोठा साहेब बेब झाला। घ्या गंगे, तुला काय कळतंय? बर बर थांबा मग बसा इथंच, मी काय करते चंदी इंदिन शांतीला बी घेऊन येते। बर बर जाऊन बघूया काय असते शिक्षा। आता मग आलेच मी। बर नमस्ते मॅडम। कसे आहात सर्वजण? मजेत एकदम। ठीक आहे, प्रथमतः कृषी विभागामार्फत मी शेतीशाळेच्या या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर आज आपण शेतीशाळा या संकल्पनेविषयी माहिती घेणार आहोत। तर शेतीशाळा म्हणजे काय असतं? तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे पीक घेता त्याबद्दल तुम्हाला सखोल मार्गदर्शन करून तुम्हाला त्यामध्ये तज्ज्ञ बनवू। कृषी विभागामार्फत वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात, त्यातीलच एक म्हणजे शेतीशाळा। या अंतर्गत खरीप व रब्बी हंगामात गावांची निवड केली जाते व त्या गावांना प्रत्येकी एक पीक दिले जाते। प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास 25 शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे व पीक संरक्षणासाठी बुरशीनाशके यांचा पुरवठा केला जातो। त्यानंतर पिकांच्या वेगवेगळ्या अवस्था जसे की पेरणीपूर्व, पेरणी, शाखीय वाढ, फुले लागणे, दाणे भरणे व काढणी पश्चात इत्यादी दरम्यान येणाऱ्या अडचणी तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते। तसेच शेतीशाळेत एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याबाबतही माहिती दिली जाते। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांना सखोल ज्ञान दिले जाते। मॅडम तर आम्हाला काय फायदा याचा? याबद्दल आपले सदाभाऊ सांगतील की कारण त्यांनी मागच्या वर्षी शेतीशाळेचे सगळे वर्ग केले होते। नमस्कार, मी सदाभाऊ। शेतीशाळा केल्यानं आपलं आत्मविश्वास वाढतोय आणि नवीन तंत्रज्ञान आपल्याला माहिती होतंय आणि तज्ञांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपलं काय प्रश्न असतील ते पण आपल्याला सुटायला मदत होत्या। त्यामुळे तुम्ही बी करत जावा शेतीशाळेचं वर्ग सगळं।